शिक्षकांना प्रेरणा देणाऱ्या एका महत्वाच्या पुस्तकाचा परिचय मी आज करून देतोय. ते पुस्तक आहे तत्वज्ञान. जगामध्ये अत्यंत गाजलेलं हे पुस्तक. या पुस्तकानं संपूर्ण जगावर गेली 70 वर्ष मोहिनी घातली. पुस्तकाची कथा अतिशय साधी. कोबायशी नावाचा एक शिक्षक नोकरीतून निवृत्त होतो आणि त्याला मुलांशिवाय करमत नाही. त्याला शाळा काढायची पण त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे तो रेल्वे स्टेशनवर जातो आणि रेल्वे मास्तरांना म्हणतो की जे रिकामे बंद पडलेले डबे आहेत ना, त्या डब्यांमध्ये मी शाळा भरवली चालेल का? ते म्हणाले की भरव, आमचं काय वेगळं नाही. आणि त्या जपान मधल्या बंद पडलेल्या रेल्वेच्या डब्यामध्ये तो 4-7 वर्ष शाळा चालवतो. 1945 साली दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जपानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब पडतात, तर एक बॉम्ब त्या रेल्वेच्या डब्यांवर पडतो आणि ते रेल्वेचे डबे जळून जातात, शाळा बंद पडते, शिक्षक गावाकडे जातो आणि मृत्यू पावतो. पुढे 10 वर्षानंतर जपानमधली सगळी महत्वाची माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली, कोणी कलाकार असेल, कोणी चांगला शेतकरी असेल, कोणी चित्रकार असेल, कोणी पत्रकार असेल, कोणी अधिकारी असेल, हे सगळे एकमेकाचे मित्र निघतात. याचं कारण काय? तर ते सगळेजण त्या रेल्वेच्या डब्यातले विद्यार्थी असतात. ते सारेजण एकत्र येतात आणि आपल्या शिक्षकाचा शोध घेतात. तर गावाकडचा शिक्षक मरून गेलेला, ते शिक्षकाच्या साऱ्या आठवणी लिहून काढतात आणि मुलांकडून काही चित्र त्यात रंगवून घेतात आणि ते जगातलं एक महत्वाचं शिक्षणविषयक पुस्तक बाजारात येतं. त्या पुस्तकाचं नाव आहे तत्वज्ञान. आणि या पुस्तकाने अक्षरशः चमत्कार केला. आज मराठीमध्ये 1000 पुस्तकांची आवृत्ती संपायला 1 वर्ष लागतं, पण पहिल्याच वर्षी 35 लाख प्रती या पुस्तकाच्या खपल्या आणि जगातल्या 45 भाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद झाले. त्याचं कारण या शिक्षकाने जे प्रयोग केलेले होते त्याने सर्वजण हादरून गेलं. त्याचे प्रयोग अतिशय साधे साधे होते की मुलांनी डब्यामध्ये काय आणावं इथपासून तो सांगायचा. जेवताना मुलांची अभिव्यक्ती उंचावी म्हणून मुलांनी उगरवून आपल्या स्वतःबद्दल सांगायचं. मुलांना कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड त्याने कधी दिला नाही. ही जी तत्वज्ञान मुलगी आहे, ही शाळेमध्ये तिला पहिल्या शाळेतून पाडून टाकलेलं असतं. त्याचं कारण काय? ही चिमण्यांशी बोलते, बँडवाल्यांशी बोलते, ही तिच्याबद्दल तक्रार. ती शाळेत आल्यानंतर हा शिक्षक तिच्या पाठीवर आठवण म्हणतो, तू खूप चांगली मुलगी आहेस आणि ते वाक्य मंत्रासारखं काम करतं. ते माझ्या त्या शिक्षकाला खूप शिकवून जातात. तत्वज्ञान या पुस्तकामध्ये असंख्य प्रयोग आहे. संगीताचा वापर त्यांनी कसा केला, मुलांच्या सहली कशा काढल्या आणि त्या शिक्षकाची मुलांशी इतकी तादात्म्यता होती की मुलांच्या श्वासाची लय सुद्धा त्याला समजायची. हे पुस्तक मला 3 गोष्टींसाठी जास्त महत्वाचं वाटतं. पहिला मुद्दा की जिल्हा परिषदेचे किंवा खेड्यात काम करणाऱ्या शिक्षकांना असं वाटतं की आमच्याकडे मोठ्या इमारती नाहीत, आमच्या शाळा डिजिटल नाहीत, आमच्या शाळा खाजगी शाळांशी कशा स्पर्धा करणार. पण तुम्हाला सांगतो की तत्वज्ञान या पुस्तकाने हे दाखवून दिलं की रेल्वेच्या डब्यामध्ये शाळा भरली तरी चालेल, पण ती शाळेतला प्रयोग जास्त महत्वाचा असतो. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट या पुस्तकाने आपल्याला सांगितली की खरी शाळा ही विद्यार्थी आणि शिक्षकाच्या प्रेममय संबंधांच्या किनाऱ्यावर भरत असते, ती इमारतीत भरत नसते. या पुस्तकाने दाखवलं. दुसरा मला महत्वाचा मुद्दा वाटतो की आज शिक्षकांना नैराश्य येते की आम्ही कुठेतरी खेड्यापाड्यात काम करतो, आमची कोण दखल घेणार आहे. पण 70 वर्षापूर्वी या शिक्षकाने जे काम केलं त्या कामाची आजही जग दखल घेते आणि म्हणून चांगलं केलेलं काम कधीही जगामध्ये वाया जात नाही, हे या पुस्तकाने दाखवलं. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, प्रेम ही शिक्षणाची भाषा आहे हे तत्वज्ञान आपल्याला सांगतं. त्याचं कारण असं की त्या शिक्षकाने मुलांवर जे प्रेम केलं त्या प्रेमातून हे सर्व भरलं आणि आज प्रेम ही शिक्षणाची भाषा बनवली जावी हे आपल्याला तत्वज्ञान पुस्तक सांगतं. तत्वज्ञान सारखी असंख्य पुस्तकं मराठीमध्ये आज आली आहेत की जी पुस्तकांना प्रेरणा देतात, शिक्षकांना प्रेरणा देतात. बखर शिक्षणाची नावाचं एक पुस्तक मी अशा प्रकारचं तयार केलं की ज्या 54 शिक्षणविषयक पुस्तकांचा परिचय त्यामध्ये दिलेला आहे. मला असं वाटतं की आज शिक्षकांना प्रेरणा देण्याचं काम, त्या शिक्षकांची जगातली जी चरित्र आहे ती चरित्रच फक्त हे काम करू शकतील असा मला विश्वास वाटतो. तत्वज्ञान या पुस्तकाबद्दल एका रिमांड होममध्ये असलेल्या बाल गुन्हेगार मुलीने लिहिलं होतं की कोबायशी सारखे शिक्षक जर माझ्या आयुष्यात आले असते तर कदाचित मी आज या रिमांड होममध्ये आले नसते. मला असं वाटतं की त्या मुलीची जी भावना आहे तिने व्यक्त केली आहे ती मला सर्वात जास्त महत्वाची वाटते की हे जग बदलण्याचं काम हे फक्त शाळाच करू शकतील हा विश्वास तत्वज्ञान देतो. आणि म्हणून मित्रांनो, तत्वज्ञान हे आपण वाचलं पाहिजे.